नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या शोध मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दाबा व जवळील बेल आयकॉन दाबून ऑन नोटिफिकेशन चालू करायला अजिबातच विसरू नका। तर चला मित्रांनो, करूयात व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्ले स्टोअरवरून पेटीएम ॲप का हटवली, तर याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत व यामध्ये ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत की नाही। तर मित्रांनो, चला बघूयात। तर मित्रांनो, गॅम्बलिंगसोबत जी जोडलेली पॉलिसी असते मित्रांनो, तिचं उल्लंघन केल्यामुळे पेटीएम हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून गुगलने हटवून टाकलेलं आहे, म्हणजे रिमूव्ह केलेलं आहे। तर मित्रांनो, गुगल डेव्हलपर आहेत, त्यांनी पाठवली होती पेटीएमला नोटीस। पेटीएम कंपनीने सांगितले आहे की तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहेत, तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी घेण्याची गरज नाही। पेटीएमचे जे मेन ॲप आहे मित्रांनो, पेटीएम पेमेंट सर्व्हिस ॲप, तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन रिमूव्ह करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हे एक फेमस पेमेंट सर्व्हिस ॲप होतं, तर हेच प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आलेलं आहे। पॉलिसीचं उल्लंघन केल्यामुळे पेटीएम ॲप ही हटवली गेली आहे। पेटीएमने सांगितले आहे की तुम्ही हे ॲप सध्याच्याला वापरू शकता, जे पेटीएमचे ग्राहक आहेत त्यांनी पेटीएम ॲप वापरायचे चालू ठेवायचे आहे। पेटीएमचे बाकी ॲप्स जसे की पेटीएम मनी आणि पेटीएम मॉल हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती आहे। जे पेटीएम ॲप्लिकेशन आहे त्यावरती गुगलने का घेतला ॲक्शन, तर चला बघूयात। गुगल आपल्या प्लॅटफॉर्मवरती कसल्याही प्रकारचे गॅम्बलिंग व बॅटिंग ॲप्स यांना जागा देत नाही। पेटीएम हे ॲप जे बॅटिंग युजर आहेत त्यांना रिडायरेक्ट करीत असल्यामुळे गुगलने पेटीएम डेव्हलपरला एक नोटीस पाठवली होती, पण कोणत्याही प्रकारची त्या नोटीसवरती ॲक्शन न झाल्यामुळे अखेरकार पेटीएम ॲप हे हटवले गेले प्ले स्टोअरवरून। तर पेटीएमने सांगितले आहे की तुम्हाला परेशान म्हणजेच काही काळजी करायची गरज नाही, तुमचे पैसे सुरक्षित आहेत। पेटीएम ॲप हे कोणत्याही प्रकारच्या अपडेट्स अँड डाउनलोडसाठी सध्या उपलब्ध नाही, हे लवकरात लवकर उपलब्ध होतील। हे जेव्हा उपलब्ध होतील, जेव्हा ही जी पॉलिसी आहे त्यांनी मान्य केली, तरच हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती परत अपडेट्स घेऊन उपलब्ध होईल व डाउनलोडसाठी येईल। तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।